महिला उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे। उद्या आपण रक्षाबंधन हा सोहळा साजरा करत आहोत, परंतु आपण सातारा जिल्ह्यातून प्रथमच देशातून प्रथमच एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा करत आहोत। तर पहिली राखी त्या बांधवांसाठी जे झगडले त्रिउद्धारासाठी, यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजाराम मोहन राय ज्यांनी स्त्रियांसाठी काम केलेलं आहे अशा राष्ट्रपुरुषांना आपण राखी बांधून हा आगळा वेगळा सोहळा साजरा करणार आहोत। यासाठी आपण सर्व प्रशासकीय अधिकारी महिला ज्या आहेत त्यांना आपण निमंत्रित करत आहोत। यामध्ये आपल्या सर्व सामाजिक संस्था ज्या महिलांसाठी काम करत आहेत त्यांनी याचे साक्षीदार म्हणून उपस्थित राहावं अशी मी विनंती करते। हा आणि हा सोहळा आपण उद्या सहकार बोर्ड पवई नाका येथे 11 वाजता साजरा करणार आहोत। धन्यवाद। सातारा जिल्ह्यातून प्रथमच आम्ही हा एक आगळा वेगळा उद्या एक संकल्पना अशी केलेली आहे की आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही उद्या रक्षाबंधनचा हाती घेतलेला आहे की भाव बहिणीचं जे नातं असतं या नात्याला कुठेतरी चांगलं वळण लागावं किंवा त्याच्यासाठी आम्ही जे थोर पुरुष आपले होऊन गेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा राजाराम मोहन राय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा ह्या थोर हस्ती आपल्या होऊन गेल्या ज्यांनी महिलांचं खरोखर रक्षण केलं, अन्याय अत्याचाराला वाचा फोडली, त्या महिलांचं खऱ्या अर्थानं रक्षण केलं अशा थोर पुरुषांना आम्ही दक्षिण नागरी फाउंडेशनच्या वतीनं आणि ज्या समाजातील आपल्या काही महिलांना जरी ह्याच्यात सहभागी व्हायचं असेल त्याही येऊ शकतील आणि शासकीय ज्या अधिकारी आहेत महिला त्यांनाही आम्ही उद्या कार्यक्रमाला इन्व्हाइट करतो आहे। अशा सगळ्यांच्या वतीनं आम्ही हा दक्षिण नागरी फाउंडेशन उद्या कार्यक्रम आयोजित करतो आहे।